नमस्कार, मी शुभम चौरे, आपण पाहतात नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र। सुरुवातीला हेडलाईन्स। चिमुरड्यांच्या अनोख्या प्रार्थनेने वरुणराजा खुश, नांदेडमध्ये बरसला। ओमप्रकाश पोकरणा मित्रमंडळाकडून वरुणराजाच्या आगमनासाठी पुरणपोळीच्या भंडाऱ्याचे आयोजन। आयुक्तालय नांदेडलाच व्हावे यासाठी सर्वपक्षीय आमदार एकवटणार। आता बातमीपत्र विस्ताराने। पाऊस लवकर पडावा, पिके चांगली यावी आणि या दुष्काळाचे सावट दूर व्हावे, पुन्हा मार्केटमध्ये शेतकऱ्यांची गर्दी दिसून यावी यासाठी आज ओमप्रकाश पोकरणा मित्र मंडळाकडून नवा मोंडा भागात पुरणपोळी, दूध, तूप अशा भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते। मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती आहे, अशा वेळी मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे। अगोदरच मागील जवळपास 2 ते 3 वर्षापासून पावसाचे प्रमाण कमी झाल्याने पिकेही व्यवस्थित येत नाहीत। अशा परिस्थितीत सामान्य शेतकरी आत्महत्या करत आहे। आता दुबार पेरणीचे संकटही या शेतकऱ्यांना आले आहे। पाऊस लवकर पडावा, पिके चांगली यावी आणि या दुष्काळाचे सावट दूर व्हावे आणि इडापिडा टळून पुन्हा एकदा शेतकऱ्यांचं राज्य यावं यासाठी आज ओमप्रकाश पोकरणा मित्र मंडळाकडून नवा मोंडा भागात पुरणपोळी, तूप, दूध अशा भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते। राजाने वर्षा व्हावी, सुख समृद्धी व्हावी या उद्देशाने सर्व व्यापाऱ्यांनी पुरणपोळी, तूप, दूध असा भंडाऱ्याचं आयोजन या ठिकाणी नवीन मोंड्यामध्ये ठेवलेलं आहे आणि सर्व व्यापारी आपलं पूर्ण तन्मन धनाने या ठिकाणी आपलं योगदान देत आहेत। मुले म्हणजे देवाघरची फुले, मुले ही निष्पाप असतात आणि परमेश्वरही त्यांचे म्हणणे टाळू शकत नाही असे म्हटले जाते। असाच काहीसा अनुभव आज आला। निष्पाप बालकांनी वरुणराजाला प्रार्थना केली आणि वरुणराजाही मुलांना नाराज न करता आज चांगलाच बरसला। मुले म्हणजे देवाघरची फुले, मुले ही निष्पाप असतात आणि परमेश्वरही त्याचे म्हणणे टाळू शकत नाही असे म्हटले जाते। असाच काहीसा अनुभव आज आला। पाऊस पडत नसल्याने सगळीकडे हाहाकार माजला आहे, त्याचे चटके आता बालकांनाही बसू लागल्याचे दिसून येत आहे आणि म्हणूनच नांदेडमधील कवठा भागातील श्री शिवाजी विद्यालय कवठा शाळेतील चिमुरड्या बालकांनी आपल्या बालबुद्धीप्रमाणे अनोख्या पद्धतीने वरुणराजाला साकडे घातले। या बालकाचे म्हणणे कोण नाकारू शकेल? निष्पाप बालकांनी वरुणराजाला प्रार्थना केली आणि वरुणराजांनीही मुलांना नाराज न करता आज वरुणराजा चांगलाच बरसला। शेती राजाला सुखवास व्हावं म्हणून आज देवाकडे या ठिकाणी एक गाण्याच्या स्वरूपामध्ये पावसाला एक विनंती करण्यात आली, विनंती करण्यात आली। वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। आपण पाहत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र। शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर। बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट शिवाजीनगर नांदेड। संपर्क 73 50 62 56 56। प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स। हुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड। संपर्क 73 50 62 56 56। फ्लावर सोबत चॉकलेट असेल, हार्ट शेप चॉकलेट, लिप शेप चॉकलेट, हॅपी बर्थडे चॉकलेट, अॅनिव्हर्सरी चॉकलेट, आय लव्ह यू चॉकलेट, डिंचाक डिचाक डिंचाक डिचाक, विविध शेपचे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट, खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट, डिंचाक डिचाक डिंचाक डिचाक। विश्रांती नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। नांदेड येथे होणाऱ्या विभागीय आयुक्तालयाला दांगड समितीने वेळोवेळी मुदतवाढ मागितल्याच्या निषेधार्थ आज शासकीय विश्रामगृहात सर्वपक्षीय बैठक संपन्न झाली। शासनावर दबाव आणण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला। कधी नव्हे ते आमदार खासदार नांदेडच्या कामासाठी एकत्र येतील अशीच अपेक्षा आहे।
नांदेड येथे होणाऱ्या विभागीय आयुक्तयाला दांगड समितीने वेळोवेळी मुदतवाढ मागितल्याच्या निषेधार्थ आज शासकीय विश्रामगृहात सर्वपक्षीय बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये नांदेडकरांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. या बैठकीला प्रवीण जेटेवाड, प्राध्यापक गोपाळराव कदम, विरोधी पक्षनेते बालाजी कल्याणकर, बी आर देशमुख, रामराव खटके, माधवराव झरीकर, दासराव हंबर्डे यांनी आयुक्तालय नांदेडलाच व्हावे यासाठी न्यायालयीन लढ्यासोबतच आंदोलनाचा लढा देखील महत्वाचा असल्याचे सांगितले. त्यास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मिलिंद देशमुख, गणेश पाटील, विनायक सगर यांच्यासह महाराष्ट्र जनता विकास मंचचे अध्यक्ष माजी खासदार व्यंकटेश काब्दे, बालाजी पोंपलवार, सदाशिव पाटील यांनी पाठिंबा देत येत्या शुक्रवारी धरणे आंदोलन करून संपूर्ण नांदेडकरांच्या वतीने शासनावर दबाव आणण्याचा निर्णय घेतला. कधी नव्हे ते आमदार खासदार नांदेडच्या कामासाठी एकत्र येतील अशी अपेक्षा आहे. रस्त्यावर उतरण्याची, आंदोलन करण्याची, धाडपळ करण्याची किंवा सर्वोच्च न्यायालयात जाण्याची. संक्षिप्त नांदेडच्या शेतकऱ्यांचं थेट निसर्गालाच आव्हान. वरुणराजाच्या विरोधात आमरण उपोषण. परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी पोलिसांची फाडली पावती. विना हेल्मेट गाडी चालवणाऱ्या पोलिसांना ठोठावला दंड. डीडी किसानच्या जाहिरातीसाठी पैसे घेतले नाहीत, अमिताभ बच्चन यांचे प्रतिपादन. नजबलियत पुन्हा जय महाराष्ट्र. अमृता खानविलकर ठरली विजेती. पहिल्याच आठवड्यात सलमान खानचा बजरंगी भाईजाननं केलं 100 कोटींची कमाई. प्रत्येक बाबतीत दुसऱ्यांचं अनुकरण करू नका, स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा. किरण मर्डे, नमस्कार लाईव्ह वाचक. शेवटी पुन्हा हेडलाईन्स. चिमुरड्यांच्या अनोख्या प्रार्थनेने वरुणराजा खुश, नांदेडमध्ये बरसला. ओमप्रकाश पोकरणा मित्रमंडळाकडून वरुणराजाच्या आगमनासाठी पुरणपोळीच्या भंडाऱ्याचे आयोजन. आयुक्तालय नांदेडलाच व्हावे यासाठी सर्वपक्षीय आमदार एकवटणार. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार.